नमस्कार, मी ज्योती सदामते, जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव बसस्थानकातून एका महिलेची सोन्याची चेन लंपास. बोरगाव येथील बसस्थानकात बसमध्ये चढत असताना एका महिलेची अज्ञाताने चेन लंपास केल्याची घटना बुधवार दुपारी सुमारे 12:30 सुमारास घडली. सदर महिला आरडाओरडा केल्यानंतर चेन चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. 12:30 सुमारास बोरगाव येथील एका महिला बोरगाव बसस्थानकातून हुपरी कुरुंदवाड बसमध्ये चढत असताना बसमध्ये आत गेल्यानंतर आपल्या गळ्यातील सोन्याची चेन कोणीतरी चोरली आहे असे लक्षात आले. सदर चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याचे समजले. महिला आरडाओरडा केल्यानंतर आपले सोने चोरी झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच सदलगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी भेट देऊन बसमधील सर्व प्रवाशांची तपासणी केली. मात्र या ठिकाणी कोणाकडेच चेन न मिळाल्याने पुन्हा बस सोडण्यात आले. बोरगाव बसस्थानकात वारंवार अशी घटना घडत आहे. या ठिकाणी CCTV बसवणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे गेल्या अनेक महिन्यापासून अशा चोरीच्या घटना घडत आहेत. बोरगावहून जनशक्ती वॉइस न्यूजसाठी अशोक दुर्गमर्गे. ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.